गेल्या काही वर्षात राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय. गोव्याला मिनी बिहार अशी ओळख हळूहळू प्राप्त होते, त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. गेल्या 5 वर्षात दक्षिण गोव्यातील 1310 जणांचा विविध गुन्हेगारी कारवायात समावेश असल्याचं निदर्शनास आलंय. त्यात 1152 परप्रांतीयांचा तर 158 झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी विधानसभेत आमदार विरेश बोरकरांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे. झोपडपट्टी भागातील व्यक्तींचा गुन्हेगारी घटनांमध्ये मोठा सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्यांना कायद्यांबाबतची माहिती देण्यासाठी देशभर प्रयास उपक्रम सुरू करण्यात आलाय. गोव्यातही हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत जागृती करत असताना दक्षिण गोव्यातील 5 झोपडपट्ट्यांतील 1310 जणांचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचं निदर्शनास आलं. त्यात 1152 परप्रांतीय आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 158 जणांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील झोपडपट्ट्यांमध्ये मात्र जागृती दरम्यान अशा व्यक्ती निदर्शनास आल्या नाहीत, परंतु या भागात नेहमी पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येते, असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी उत्तरात म्हटलंय. दक्षिण गोवा पोलिसांनी शहापूर, दत्तगड बेतोडा, मोती डोंगर मडगाव, आझाद नगर मडगाव, बिर्ला जुहारी नगर वास्को या व्यतिरिक्त बायणा, न्यू वाडे, मांगूर हिल या झोपडपट्ट्यांमध्ये प्रयास उपक्रम राबवलाय. तिथे 2018 ते 2022 या 5 वर्षांच्या कालावधीत 1310 जणांचा विविध गुन्हेगारी कारवायात सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्याच कालावधीत राज्यात राबवण्यात आलेल्या भाडेकरू पडताळणी मोहिमात 4,29,067 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. तर मुलांच्या अपहरणाच्या आणि मुले बेपत्ता होण्याच्या 255 तक्रारी गेल्या 5 वर्षात नोंद झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.